या देशाच्या जनतेनं, या महाराष्ट्रानं, या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे, यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट हो, कसला स्ट्राईक रेट? स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेमानीचा, गद्दारीचा, आणि तो आम्ही खाली आणू. 7 जागा मिळाल्या, त्यातली अमोल कीर्तिकरांची जागा आपण जिंकलेली जागा आहे, ती आपण पुन्हा जिंक. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000 फरकाने जिंकलेल्या आहेत. 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000, म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तिकरांचा विजय चोरला, तसे हे 110 विजय त्यांनी चोरले, नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120 अडकलेला आहे. 120 च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. नरेंद्र मोदी लोक म्हणतात ते हरलेच होते, अमोल कीर्तिकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला. देशाचे प्रधानमंत्री 5 फेऱ्या, पहिले 3 तास पिछाडीवर, जिथे जिथे हिंदुत्व, जिथे जिथे मंदिर, तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय, लक्षात घ्या. वाराणसीमध्ये हरता हरता वाचले, अयोध्येमध्ये हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, सती राणीला हरले, नाशिकला, पंचवटीला हरले, जिथे राम